जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं म्हणत टाळमृदुंगाच्या जयघोषात तमाम वारकरी आपल्या विठू माऊलीच्या भेटीसाठी दरवर्षी पंढरपूरची वाटचाल करत असतात. उत्साह चैतन्य आनंद भरभरून वाहत असतो अशा या वारीबद्दल थोडंसं ऐकूया. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढ आणि कार्तिक या दोन प्रमुख वाऱ्या आपली दैनंदिन कामं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतानाच सदैव भगवंताच्या नावाचा जप करणं, विठू माऊलीच्या दर्शनानं नेमानं जाणं हा वारकरी संप्रदायाचा विचार. भक्तीच्या मार्गानं संतांनी लोकांना जातीभेद उच्चनीच भाव दूर सारण्याची शिकवण दिली. संसाराच्या रामरगाड्यातून थोडंसं बाहेर पडून देवाच्या चरणीनं नतमस्तक होण्यासाठी वारी सुरू झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आराध्य दैवत असलेला विठोबा, त्याच्या भेटीची ओढ वारकऱ्याला आषाढच्या सुरुवातीपासूनच लागलेली असते. या साऱ्यांसाठी वर्षातील हे 19 दिवस एखाद्या सोहळ्यासारखे असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पडणाऱ्या वळिवाच्या पावसानंतर पेरणीच्या कामांना सुरुवात करून शेतीची कामं मार्गी लावल्यानंतर सुरू होणारी ही वारी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. या प्रवासात येणाऱ्या अनेक अडचणी गैरसोयी समस्या याची तिळमात्र तमा न बाळगता भेटी लागी जीवा लागलीसे असं म्हणत ही वाटचाल होतच राहते आणि पावलं पोचतात ते थेट पंढरपुरात. संतांच्या गावावरून त्यांच्या पादुका पालखीत ठेवून दिंड्या निघतात. लाखो वारकरी, शेकडो दिंड्या, पताका, टाळकरी, तुळशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला वारकरी, चोपदार हा सारा भक्तिप्रेमाचा लवाजमा पंढरीच्या वाटेवर असतो. 13 ठिकाणी मुक्काम करत ही वारी पंढरपुरात येते. भजन, भारूड, गवळण, प्रवचन, कीर्तन, मनोरा, रिंगण, धावा, फुगडी, नामस्मरण, टिळा, बुक्का या साऱ्या गोष्टी या सोहळ्यात असतात. जागोजागी प्रत्येक जण प्रवचन कीर्तन करत असतात. रस्ताभर भजन ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष चालतो. रिंगण हे वारीचे एक वैशिष्ट्य मानलं जातं. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे हा रिंगण होतं. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात आणि यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. धावा हेही वारीचं एक वैशिष्ट्य. धावा म्हणजे धावणे. असं मानलं जातं की संत तुकारामांना वेळापूरच्या टेकडीवरून विठ्ठल मंदिराचा कळस दिसला आणि विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं ते पंढरपूरपर्यंत धावत गेले. म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकरी महिला संसारातील सारे कष्ट दुःख त्रास विसरून तल्लीन होऊन जातात. वारीत त्या खेळ खेळतात, गाणी गातात, मनसोक्त नाचतात, भक्तीच्या आनंदात नाहून निघतात. सासूरवाशिणीला जशी माहेराची ओढ तशी वारकरी भक्ताला पंढरपुराची ओढ. पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर, विठ्ठल ही त्यांची माऊली. संतांनी भजन कीर्तन अभंग प्रवचन गवळण भारूड या माध्यमातून लोकशिक्षणाचं काम केलं. जातीभेद धर्मभेद अंधश्रद्धा शिक्षण याविषयी लोकांना जागरूक केलं. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालेली ही वारी आज एक सामाजिक संदेश देणारी वारी ठरली आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमत असल्यानं वारी हे समाज जागृतीचं आता व्यासपीठ बनलं आहे. वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे असा तुकोबारायांच्या पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न वारीतून केला जातो. पर्यावरणाची दिंडी काढली जाते. वारकऱ्यांचा संतवचनांवर विश्वास असल्यामुळे संतवचनांच्या माध्यमातूनच ही जागृती केली जाते. चुकीच्या सवयीचा माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम सांगणारे बॅनर्स पोस्टर्स लावले जातात, पथनाट्य होतात. स्त्री भ्रूण हत्येसारख्या प्रश्नावर जागर दिंडी काढण्यात येते. काही कृषी संस्थाही वारीच्या वाटेवर वेगवेगळी प्रदर्शनं भरवून कोणतं बियाणं वापरावं, कोणत्या खतांचा वापर करावा, कोणत्या पिकानं कोणती कीटकनाशकं वापरावी याचीही प्रदर्शनं भरवतात. मोफत औषधं वाटपाबरोबरच आरोग्यविषयक काय काळजी घ्यावी याचं मार्गदर्शनही केलं जातं. वारी ही केवळ भक्तीची पायवाट न ठरता ती आता जनजागृतीची पायवाट ठरत आहे. कसलाही गोंधळ नाही, गडबड नाही, नियोजनबद्ध शिस्तीचं पालन करणारा, सर्वांना सामावून घेणारा, अंतःकरणात भक्तिभाव जपणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच माऊली संबोधणारा, संतांची माणसात देव बघण्याची शिकवण कृतीत आणणारा, उत्तम व्यवस्थापनाचा आदर्श नमुना असलेला हा सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं एक द्योतक आहे.